हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ तेजस्वी भुईंगडे असिस्टंट टीचर भोगावती महाविद्यालय कुरुकली लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हॅक्टर हा टॉपिक स्टार्ट केला होता ज्यामध्ये आपण सुरुवातीला व्हेक्टरचे डेफिनेशन घेतले होते देन टाईप्स ऑफ व्हॅक्टर देखील आपण बघितलेले आहेत टोटल टेन टाईप्स आपण स्टडी केलेले आहेत व्हॅक्टरचे टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट न्यू पॉईंट अल्जेब्रा ऑफ व्हॅक्टर्स देर आर फोर टाईप्स ऑफ अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स स्केलर मल्टिप्लिकेशन सप्ट्रॅक्शन ॲडिशन अँड जस्ट मल्टिप्लिकेशन म्हणजेच व्हेक्टरसाठी आपण चार टाईपचे ऑपरेशन्स अप्लाय करू शकतो फर्स्ट वन स्केलर मल्टिप्लिकेशन कोणत्याही नॉन झिरो नंबरने व्हेक्टरला मल्टिप्लाय करता येतं देन ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स दोन व्हेक्टरची ॲडिशन घेता येते सिमिलरली सप्ट्रॅक्शन ऑफ टू व्हेक्टर्स दोन व्हेक्टर्सची सप्ट्रॅक्शन घेता येते अँड लास्ट वन प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ऑर मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन घेता येते दोन व्हेक्टरची डिव्हिजन घेता येत नाही ॲक्च्युली हे चार पॉईंट आपण स्टडी करायचे आहेत फर्स्ट वन स्केलर मल्टिप्लिकेशन व्हेक्टरची स्केलर मल्टिप्लिकेशन कोणत्या पद्धतीने घेतली जाते लेट ए बार बी एनी वेक्टर अँड के बी अ स्केलर ए बार हा एक मी वेक्टर कन्सिडर केलेला आहे आणि के हा कोणताही नॉन झिरो स्केलर कन्सिडर केलेला आहे देन वेक्टर के, K a bar, K a bar में में के ए बार दि स्केलर मल्टिपल ऑफ ए बार इज डिफाईन्ड अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज मॉड के ए बार म्हणजेच काय के ए बार हे त्याचं स्केलर मल्टिप्लिकेशन असेल तर के ए बार याची मॅग्निट्यूड थोडक्यात या पद्धतीने घेतली जाते मॉड्युलस के ए बार म्हणजेच मॉडियर मध्ये के ए बार घेतलेला आहे दोन्हीचंही मी मॉड्युलस सेपरेट घेते म्हणजेच मिळेल मॉड के इंटू मॉड ए बार अँड व्हेक्टर ए बार अँड के ए बार हॅव दी सेम डायरेक्शन इफ के ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच ए बार आणि जो काही आपण स्केलर कन्सिडर केलेला आहे के के ए बार ह्या दोन्हीही व्हेक्टरचे डायरेक्शन सेम असते कधी जर केची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल म्हणजेच जो आपण नॉन झिरो व्हॅक्टर कन्सिडर करणार आहोत कन्सिडर करतानाच आपण नॉन झिरो करणार आहोत त्यामुळे एक तर केची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल जर केची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर जे काय स्केलर मल्टिप्लिकेशन आपण घेणार आहे रिझल्टंट वेक्टर असेल तो ए बार या डायरेक्शन डायरेक्शनमध्ये असेल म्हणजेच थोडक्यात ए बार आणि के ए बार ह्या दोन्हीही वेक्टरची डायरेक्शन सेम असेल इफ के ग्रेटर दॅन झिरो आणि जर ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल म्हणजेच के लेस दॅन झिरो देन द व्हेक्टर इज इन अपोजिट डायरेक्शन म्हणजेच जर आपण के केची व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली तर येणारा रिझल्टंट वेक्टर के ए बार हा ए बारच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल हे झाली स्केलर मल्टिप्लिकेशनची डेफिनेशन इथं ए बार आणि के ए बार हे दोन्ही एकमेकाला पॅरल असतात जस्ट डायरेक्शनमध्ये डिफरन्स येतो जर केचे व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ए बारच्याच डायरेक्शनमध्ये के ए बार असतो आणि जर केचे व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर ए बारच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये के ए बार असणार आहे ही झाली स्केलर मल्टिप्लिकेशनची डेफिनेशन ॲक्च्युली स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजेच ए बार हा वेक्टर असेल तर स्केलरने मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजेच ए बारच्या मल्टिपलमध्ये व्हेक्टर येत राहतात डायरेक्शन सेम किंवा अपोजिट राहते ॲक्च्युअल व्हेक्टर हा पॅरलच राहणार आहे जस्ट डायरेक्शन सेम और अपोजिट असेल पण येणारा व्हेक्टर हा ए बारच्या पटीमध्ये असतो थो थोडक्यात तर काही नोट घेता येतील फर्स्ट नोट इफ के इक्वल टू झिरो देन के ए बार इक्वल टू झिरो म्हणजेच जर तो स्केलर आपण झिरो कन्सिडर केला तर ऑब्वियसली झिरोने कुठल्याही नंबरला किंवा कुठल्याही वेक्टरला मल्टिप्लाय केल्यानंतर येणारं ॲन्सर हे झिरोच येतं त्यामुळे इथं केच व्हॅल्यू झिरो असेल तर के ए बार ऑबियसली झिरो मिळेल म्हणून कन्सिडर करतानाच नॉन झिरो स्केलर नेहमी कन्सिडर करायचं सेकंड नोट ए बार अँड के ए बार आर पॅरल अँड कोलिनियर वेक्टर्स म्हणजेच ए बार ह्याच्या मल्टिपलमध्ये असणारे सगळे व्हेक्टर हे ए बारला पॅरल असतील आणि पॅर्ल म्हणजेच कोलिनियर ही ऑलरेडी आपण डेफिनेशन घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढं वर्ड यूज करताना ऐवजी कोलिनियर असा वर्ड यूज केला जाईल ए बार आणि के ए बार हे दोन्हीही व्हेक्टर नेहमी कोलिनियर व्हेक्टर असतात आता इथं आपल्याला कोलिनिअरचे अजून एक कंडिशन मिळून जाते जे आपण थर्ड नोटमध्ये घेतो आहे टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर ऑर पॅरल इफ ए बार इक्वल टू यम बी बार म्हणजेच दोन व्हेक्टर हे एकमेकाला पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील तर त्यातला एक व्हेक्टर हा दुसऱ्या व्हेक्टरच्या स्केलर मल्टिपलमध्ये लिहिता येतो इथं मी एम हा स्केलर कन्सिडर केलेला आहे ऑब्व्हियसली एम नॉट इक्वल टू झिरो ए बार इक्वल टू यम बी बार अशी जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ए बार आणि बी बार हे दोन्हीही व्हेक्टर कोलिनियर किंवा पॅरलल आहेत असं म्हणता येईल हे स्केलर मल्टिप्लिकेशनच्या डेफिनेशनवरूनच कंडिशन आलेली आहे देन फोर्थ नोट लेट ए कॅप बी द युनिट व्हॅक्टर अलॉंग नॉन झिरो व्हॅक्टर ए बार म्हणजेच ए कॅप हा युनिट व्हॅक्टर डेफिनेशनमध्ये आपण बघितला होता ए बार हा कोणताही वेक्टर कन्सिडर केला तर ऑब्व्हियसली ए कॅप हा त्या व्हेक्टरवरच असणार आहे आता व्हेक्टरच्या डेफिनेशनमध्ये दे आपण डेफिनेशनमध्ये आपण घेतलं होतं व्हेक्टर इज नथिंग बट क्वांटिटी विच हॅव मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन व्हेक्टरमध्ये मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या दोन गोष्टी असतात त्यामुळे कोणताही व्हेक्टर लिहिताना तो मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्ही फॉर्ममध्ये लिहिता येतो आता व्हेक्टर जनरली आपण जस्ट ए बार म्हणून लिहितो त्याचे मॅग्नेट्यूड म्हणजेच मॉड ए बार असते आणि त्याचे डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण इथे युनिट व्हेक्टरचा यूज करू शकतो युनिट व्हेक्टर हा नेहमीता व्हेक्टरवरच असणार आहे द व्हेक्टर असेल त्यामुळे इथं ए बार ही व्हॅल्यू मला घेता येईल मॉड ए बार टू ए कॅप म्हणजेच ए बार हा व्हेक्टर मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन या मध्ये घेतलेला आहे मॉड ए बार टू ए कॅप मॉड ए बार साठी असेल आणि एक कॅप डायरेक्शनसाठी असेल यावरून आपल्याला युनिट व्हॅक्टर मिळतो एक कॅप इक्वल टू ए बार डिवायडेड बाय मॉड ए बार पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ह्या युनिट व्हॅक्टरची व्हॅल्यू कधी कधी गरजेचे असते त्यामुळे इथंही नोटमध्ये कव्हर होते हे झालं स्केलर मल्टिप्लिकेशन नऊ सेकंड वन ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स दोन व्हेक्टरचे आपल्याला आता ॲडिशन करायचे तर ॲडिशन करत असताना देखील दोन टाईपच्या ॲडिशन्स आहेत इफ वी कन्सिडर टू वेक्टर्स ए बार अँड बी बार देन देअर ॲडिशन इज डिनोटेड बाय ए बार प्लस बी बार जनरली आपण जशी ॲडिशन घेतो नंबर्सची सेम त्याच पद्धतीने त्या व्हॅक्टर्सची ॲडिशन डिनोट केलेली आहे ए बार प्लस बी बार देअर आर टू लॉज ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर्स दोन टाईपचे ॲडिशन असते फर्स्ट वन ट्रँगल लॉफ ॲडिशन ऑफ टू व्हॅक्टर्स तर दोन वेक्टरचे ॲडिशन करण्यासाठी फर्स्ट लॉ असेल ट्रँगल लॉ आणि सेकंड असणार आहे पॅरलिलोग्राम लॉ पहिल्यांदा ट्रँगल लॉ स्टडी करूयात तर ट्रँगल लॉ ऑफ ॲडिशन तर इथं काय करायचं आहे लेट A B bar, ले ले, A B ए बार अँड बी बार बी एनी टू व्हेक्टर्स कोणतेही दोन वेक्टर्स मी कन्सिडर केलेले आहेत ए बार आणि बी बार ज्यांची आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे आता हे व्हेक्टर देखील घेत असताना मी इथं ए बार व्हेक्टर घेतलेलं आहे आणि बी बार हे दोन्ही व्हेक्टर घेतलेले आहेत दोन्ही वेक्टरची डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर मी कन्सिडर केलेले आहेत इथं मी पॉईंट्सला नावं देते ए बी अँड सी जे काय व्हॅटॅसेस असतील आपल्याला ट्रँगल लॉ बघायचं आहे त्यामुळे ऑब्व्हियसली तर ट्रँगल असणार आहे त्यामुळे ट्रँगलचे व्हॅटॅसेस घेतलेले आहेत ए बी सी जस्ट ए सी जॉईन केलेला आहे एसी जॉईन करून तिथं व्हेक्टर आहे सी बार म्हणजेच इथं ए बी आणि बी सी हे दोन व्हेक्टर आहेत ह्या दोन वेक्टरचे ॲडिशन घ्यायचे घ्यायची आहे ज्या व्हेक्टरच्या ऍडिशन घ्यायची आहे ते व्हेक्टर जर तुम्ही चेक केलात तर ए बार या व्हेक्टरचा टर्मिनल पॉईंट आणि बी बार या व्हेक्टरचा इनिशियल पॉईंट दोन्हीही सेम आहेत जर ते सेम असतील तरच आपल्याला हा लॉ यूज करता येतो कन्सिडर ट्रँगल ए बी सी आय शोन इन फिगर सच दॅट ए बी बार इक्वल टू ए बार बी सी बार इक्वल टू बी बार अँड ए सी बार इक्वल टू सी बार तीन साईड्स मी घेतलेले आहेत देन ए बार प्लस बी बार इज गिवन बाय व्हेक्टर सी बार अॅलॉंग दी थर्ड साईड ऑफ ट्रँगल ए बी सी म्हणजेच ए बार आणि बी बार ह्या दोन व्हेक्टरचे ॲडिशन हा ऑब्व्हियसली थर्ड वेक्टर असणार आहे सी बार म्हणजेच त्या ट्रँगलची थर्ड साईड सी बार दस ए बार प्लस बी बार इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार अँड विच इज इक्वल टू सी बार ट्रँगल ऑफ ॲडिशनमध्ये ज्या दोन व्हेक्टरचे ॲडिशन घ्यायचे आहे ते एकापुढं एक असायला पाहिजेत म्हणजेच पहिल्या वेक्टरचा लास्ट पॉइंट तो दुसऱ्या वेक्टरचा फर्स्ट पॉईंट असायला पाहिजे तरच आपल्याला तिथे ट्रँगल यूज करता येतो आणि त्या दोन साईड घेऊन आपल्याला ट्रँगल कम्प्लीट करायचं आहे आणि ट्रँगल कम्प्लीट केल्यानंतर जी थर्ड साईड येते ती थर्ड साईड म्हणजेच ह्या दोन वेक्टरचे ॲडिशन असेल थोडक्यात ए बी ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार इफ वेक्टर्स ए बार अँड बी बार आर ॲक्टिंग वन आफ्टर अनादर देन वी यूज ट्रँगल लॉ ऑफ ॲडिशन म्हणजेच फर्स्ट वेक्टर कम्प्लीट झाल्यानंतर तिथून सेकंड वेक्टर स्टार्ट होतो या पद्धतीने असेल तरच आपण इथं ट्रँगल लॉ यूज करू शकतो हा असेल ट्रँगल लॉ ऑफ ॲडिशन नऊ सेकंड वन पॅरेलोग्राम लॉ लेट ए बार अँड बी बार बी एनी टू वेक्टर्स आता इथं देखील ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर कन्सिडर करायचे आहेत इथं वेक्टर घेतलेले आहेत ए बार आणि बी बार दोन्हीचेही इनिशियल पॉईंट सेम आहेत म्हणजेच मगाशी पहिला वेक्टर संपल्यानंतर आपण दुसरा वेक्टर स्टार्ट केला होता असं असेल तर ट्रॅंगल लॉ आणि इथं दोन्हीही वेक्टर ॲट अ टाइम एकाच पॉईंटमधून स्टार्ट झालेले आहेत हा असेल सेकंड लॉ पॅरिलोग्रॉम लॉ इथं ए बार आणि बी बार हे दोन व्हेक्टर मी कन्सिडर केलेले आहेत ना इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं जो काय पॅरिलोग्राम आहे तो कम्प्लीट करते आणि जे काय व्हटायसेस असतील त्या व्हटायसेसला नावं देते ओ ए सी अँड बी जस्ट मी नोटेशन दिलेलं आहे आणि ओ सी हा डायगोनल देखील इथं घेतलेला आहे ज्याला मी सी बार हा व्हेक्टर म्हटलेला आहे नो कन्सिडर ओ ए बार अँड ओ बी बार अलॉग टू ॲडजसंट साईड्स ऑफ अ पॅरलिलोग्राम ओ ए बार आणि ओ बी बार ह्या दोन साइड्स घेतलेल्या आहेत पॅरलिलोग्रामच्या सच दॅट ओ ए बार इक्वल टू ए बार अँड ओ बी बार इक्वल टू बी बार नो कम्प्लीट दी पॅरलिलोग्राम ओ ए सी बी जो काय आपण पॅरलिलोग्राम घेतलेला आहे तो कम्प्लीट केला कम्प्लीट करताना ऑब्व्हियसली ओ ए आणि ओ बी ह्या दोन पॅरलिलोग्रामच्या ॲडजन साईड्स असायला पाहिजेत या पद्धतीने हा पॅरलिलोग्राम कम्प्लीट केला देन ए बार प्लस बी बार लाईज अलॉंग दी डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम आता ए बार आणि बी बार हे दोन व्हॅक्टर आहेत ह्या व्हॅक्टरचे ऍडिशन ॲक्च्युली ह्या पॅरलिलोग्रामच्या डायगोनलवर असणार आहे म्हणजे ह्यांचा जो काय डायगोनल होतो सी बार हा, हा या दोन वेक्टरचे ऍडिशन असेल म्हणजेच आपल्याला म्हणता येईल ए बार प्लस बी बार मीन्स ओ ए बार प्लस बी बार इज नथिंग बट ओ सी बार विच इज इक्वल टू सी बार ए बार आणि बी बार हे दोन्ही व्हॅक्टर जर एकाच पॉईंटमधून स्टार्ट होत असतील तर ते दोन व्हेक्टर ॲडजंट साईड्स कन्सिडर करून पॅरलिलोग्राम कंप्लीट करायचा आहे आणि तो आणि त्या पॅरलिलोग्रामचा जो काय डायगोनल असेल हा डायगोनल म्हणजेच ए बार आणि बी बार ह्यांचे ॲडिशन येते म्हणजेच ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार इफ व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली देन वी यूज पॅरलिलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन म्हणजेच जर दोन्ही वेक्टर ॲट अ टाइम स्टार्ट होत असतील तरच पॅरेलोग्राम लॉ यूज करायचा आहे आणि जर फर्स्ट वेक्टर झाल्यानंतर सेकंड वेक्टर स्टार्ट होत असेल तर ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन यूज करता येतील हा असेल पॅरेलोग्राम लॉ इथं आपण स्केलर मल्टिप्लिकेशन बघितलं त्यानंतर ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स घेतलेला आहे दोन टाईपच्या ॲडिशन घेतल्या ट्रँगल लॉ ऑफ ॲडिशन अँड पॅरेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी रिमेनिंग टू टाईप्स दॅट इज Subtraction of vectors and multiplication of vectors. Thank you.